प्रिंस वॉच एंड गिफ्ट, घड़ी की दुनिया का सबसे भरोसेमंद नाम, जहां आपको मिलेगी हिंदुस्तान की सभी मशहूर कंपनियों की घड़ियां। प्रिंस वॉच एंड गिफ्ट, हमारा पता स्कूल नंबर 1 सिटी कॉलेज के सामने, किदवाई रोड, मालेगांव। प्रोप्राइटर निहाल अहमद अंसारी। मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार मराठी, पाहूया ठळक बातम्या। सिडको सह परिसरात रात्रीच्या वेळी पायी चालणाऱ्या सुमनचा मोबाईल हिसकावून लूटमार करणाऱ्या तिघा चोरट्यांकडून चोरीचे 20 मोबाईल तसेच चोरीच्या 2 बाईक असे एकूण 2.5 लाखांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे। सिडको सह इंदिरानगर भागातून हातातून मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्यांच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली होती। 20 मार्च रोजी देवेंद्र कुमार, दिनेश कुमार, आहिराव हे अंबड येथे ड्युटीवर पायी जात असताना नियर कंपनी जवळ फोनवर बोलत असताना पाठीमागे आलेल्या एका काळ्या रंगाच्या मोपेड ऍक्टिवा सारख्या गाडीवर बसलेल्या अनोळखी 3 इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून चोरी करून पळून गेला। याबाबत अंबड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील पोलीस नायक किरण गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की काही अनोळखी इसम हे त्यांच्याकडील चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी प्रणय स्टॅम्पिंग कंपनी अंबड येथे येणार आहेत। त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून कार्यवाही केली व त्या संशयितांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता सदर गुन्ह्यातील वेगवेगळ्या 20 मोबाईल जे बळजबरीने चोरी केली होती ते चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। या गुन्ह्यात राहुल संपत जाय भावे, कृष्णा सुभाष थानप, शुभम भाऊसाहेब हितपर यांचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न करून त्यांच्याकडून एकूण 1.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल व गुन्ह्यात वापरात येणाऱ्या 70,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल असा एकूण 2.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी जप्त केला आहे। पुढील बातमीसाठी पाहत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत।